जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धक्कादायक, यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून दोघांचा मृत्यू। यवतमाळ गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जोरदार पाऊस सुरू असताना उमरखेड येथील दहागाव जवळ एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला। पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या बसमध्ये जवळपास 6 ते 7 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे। सकाळी 7:30 ते 8 दरम्यान नांदेडवरून नागपूरला पुसदमार्गे निघालेली एसटी बस पुरात वाहून गेली आहे। चालकाने पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बस पुराच्या पाण्यात वाहून गेली। या एसटीमधील 2 प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे। इतर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। अरे खाली कुठे चालली ती? अरे इकडे जाय, गेली 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 खाली गेली खाली गेली 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 गाडी माणसं बसून आता गेली रे गेली गेली रे गेली गेली खांदोडे थांब ए खांदोडे ए गाडी गेली मग काय करावं आता गाडी अडते गाडी कोण वाचवायला लागतात नाही माणसं बागा हे बी पण इकडे 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 फास्ट इकडे फास्ट अरे इकडे आणि सगळे खिडक्या दरवाजा लावून माझ्या माणसं फुटून फक्त 5 पॅसेंजर होते गाडीमध्ये? नाही, 3 पॅसेंजर कनेक्टर ड्रायव्हर असे 5 माणसं होते। ड्रायव्हर कंडक्टर ते अंदर आहेत। अंदर आहेत कसे परिस्थिती हलाली का? वाहून गेला वाहून ते मेलेच आता दोघं दोघं जागे मध्ये पाणी फुल भरलेलं आहे। अर्धी थोडीच मागची साईड अशी उघडी आहे, त्याच्यामुळे ते इमर्जन्सी खिडकी राहतात ना, असं तुझे बाहेर दिली। बस किती अंतरावर? बस इथून असं 20-25 फुटाचे 25 फुटाचे अंतरावर आहे।